नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या किंवा व्यक्तींच्या संख्येलाच लोकसंख्या असे म्हटले जाते। प्रत्येक देशाच्या विकासासाठी तसेच प्रगतीसाठी लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन असते। देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी त्या देशातील लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता ही सर्वात महत्त्वाची असते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भारत आणि ब्राझील या देशातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे। आता आपण बघूया भारतातील लोकसंख्या आणि तिचे वितरण। विद्यार्थी मित्रांनो, भारतात दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना ही केली जाते। सन 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी एवढी होती। लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो। तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक हा लागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा जरी जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक असला तरी भारताने एकूण जगाच्या भूक्षेत्रापैकी फक्त 2.41% एवढेच भूक्षेत्र व्यापलेले आहे। तरी सुद्धा भारतामध्ये एकूण जगाचा विचार करता भारतात 17.5% लोकसंख्या ही भारतात राहते। भारतात 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारताची सरासरी घनता ही 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी होती। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील लोकसंख्येचे वितरण हे असमान स्वरूपाचे आहे। भारतातील लोकसंख्येच्या वितरणावर भारतातील प्राकृतिक रचनेचा, हवामानाचा तसेच जीवन जगण्याच्या सुविधांचा परिणाम हा झालेला आहे। ज्या भागात सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारची आहे अशा भागात प्राचीन काळापासूनच भारतात लोकवस्तींचे केंद्रीकरण झालेले आढळते। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील शेती व उद्योगांचे ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेले आहे अशा क्षेत्रांमध्ये लोकसंख्येचे वितरण हे दाट स्वरूपाचे आहे। उदाहरणार्थ उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, पुणे यासारख्या शहरांमध्ये लोकसंख्येचे वितरण हे दाट स्वरूपाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील हिमालय पर्वत सारखा डोंगराळ प्रदेश, राजस्थान सारखा शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच भारतातील जो वनक्षेत्राचा भाग आहे या भागांमध्ये लोकसंख्येचे वितरण हे विरळ स्वरूपाचे आढळते।